जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सर्वात प्रथम माझे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात प्रथम दिसतील. नमस्कार, मी सुप्रिया. तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मदर ऑफ टू. आज मी तुम्हाला पावसाळ्यातील औषधी आणि गुणकारी रानभाज्याची ओळख करून देणार आहे. त्यातलीच एक भाजी म्हणजे कुडांच्या शेगांची भाजी. ही भाजी खूप आयुर्वेदिक आणि औषधी आहे. ही भाजी पोटाच्या विकारासाठी खूप चांगली असते, जसे अजीर्ण होणे, मूळव्याध, बद्धकोष्ठता, पोटशूल, यामध्ये ही भाजी उपचाराचे काम करते. तसेच त्वचेच्या विकारासाठी ही भाजी खूप फायदेमंद असते. तर अशी आयुर्वेदिक औषधी भाजी कशी बनवू शकता ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवात करूया. गुळाच्या शेंगा अशा लांब असतात. आपण त्याची देठ दोन्ही साईडून तोडून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. त्याचा चीक असतो, त्याच्यामुळे तोडताना आपल्याला हाताला तेल लावायचं आहे, नाहीतर हा चिकट होतील. बघू शकता चीक किती प्रमाणात आहे. इथे शेंगा आपल्याला पाण्याने धुवून घ्यायच्यात एक दोन वेळा आणि पाणी नीटट ठेवायचे आहे. सुकल्यावर आपण ते हाताला तेल लावून बारीक चिरून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता मी शेंगा एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत. हाताला तेल यासाठी लावायचे कारण त्या चीक असतो तो हाताला लागू शकतो. त्याच्याचबरोबर इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. लसणीच्या पाकळ्या 4 ते 5 पाकळ्या मी ते बारीक क्रश केलेलं आहे. त्याचा मसाल्यांमध्ये मी इथे घेतलं आहे हिंग, मोहरी, जिरा, हळद, तिखट, मीठ आणि गरम मसाला. भाजीसाठी मी तिळकूट वापरणार आहे. तिळकूटसाठी इथे मी अर्धा वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे. पांढरे तीळ, काळे तीळ ते पण भाजून घेतलेले आहेत आणि लसणीच्या पाकळ्या घेतल्यात 12 ते 15. या सर्व गोष्टी मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे, तिळकूट तयार करून घेणार आहे. तिळकूट तयार झालेलं आहे. आता सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी. सर्वात प्रथम आपण भाजी बॉईल करून घेऊया. तुम्ही पाहिजे तर प्रेशर कुकिंग करू शकता. भाजी इथे बॉईल करून घेतलेली आहे. जो पाणी आहे बॉईल केल्यानंतर ते फेकून द्यायचं आहे आपल्याला, काढून टाकायचं आहे. आणि भाजी एकदा धुवून घ्यायची आहे कारण भाजी ही थोडी कडवट असते, त्याच्यामुळे मी अजून एकदा धुवून घेणार आहे भाजीला. भाजी धुवून झाल्यानंतर आपल्याला ती घट्ट पिळून घ्यायची आहे जेणेकरून भाजीचा कडवटपणा कमी होईल. सर्व भाजी इथे मी पिळून घेतलेली आहे. आता सुरुवात करूया आपण फोडणीची. फोडणीसाठी ते पॅन गरम केलं आहे. पॅनमध्ये मी 3 टेबलस्पून तेल टाकले. त्यात टाकूया हिंग, मोहरी, जिरा. जिरा तडतडल्यावर त्यात टाकायचे आपल्याला लसूण. आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. टाकूया कांदा, शिरलेला कांदा, आणि त्याला कोंबून घेऊया. मीठ टाकल्याने कांदा खूप लवकर कोंबला जातो. हलका पिंक झाल्यानंतर आपण त्यात भाजी टाकणार आहोत. आता टाकूया मसाले. मसाल्यामध्ये मी टाकणार आहे हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगल्या प्रकारे जेणेकरून भाजीला सर्व मसाले लागले पाहिजे. भाजीवर झाकण ठेवून 5 मिनटं शिजून घ्यायची आहे. येथे मी भाजी तेलकट टाकून घेतलं आहे. ॲक्च्युली माझा कॅमेरा बंद झाला त्यामुळे शूट करता आलं नाही मला. 5 मिनटानंतर मी भाजी तेलकट टाकला आहे आणि ते पण मिक्स करून घेतलेलं आहे. भाजी तुम्हाला थोडी ड्राय वाटत असेल तर थोडं पाणी शिंपडू शकता जेणेकरून मसाले पूर्ण भाजीला लागले जातील. आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. इथे मी थोडी साखर टाकणार आहे कारण भाजी थोडी कडवट असते. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि झाकण ठेवून मी 5 मिनटं शिजून घेणार आहे अजून भाजी. 5 मिनटं झालेली आहे तिथे. आता बघूया भाजीला. भाजी एकदम मस्तपैकी शिजलेली आहे. मी गॅस बंद करून घेणार आहे. ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता मी हिला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते.
तर ही भाजी फक्त पावसाळ्यात येते, तर या पावसाळ्यात ही भाजी नक्की करून पहा। अशी ही आयुर्वेदिक औषधी पौष्टिक भाजी नक्की करा आणि मला कळवा तुमची रेसिपी कशी झाली। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आवर्जून मला व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ जर खूप आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीबरोबर शेअर करू शकता, ज्यांना ही रेसिपी किंवा ही भाजीचं नावही माहीत नसेल तर त्यांनाही आवर्जून कळून द्या अशा प्रकारच्या भाजी असतात। आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल बनून राहा। स्टे ट्यून ऑन मदर ऑफ टू।